बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईमध्ये कळंबोलीत सुप्रिया गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला. शरद पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. सुप्रिया गटाचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर याविषयी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, प्रदेश सचिव सूरदास गोवारी आणि जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे. आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी पाहूयात. पनवेलच्या कळंबोलीमध्ये आज राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे. स्वतः राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार या ठिकाणी या सभेला संबोधित करणार आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. आज संध्याकाळी 6:30 या ठिकाणी शरद पवार यांचं आगमन होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणीताई खडसे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत आपण. या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष सतीश पाटील सोबत आहेत. काय सांगाल, अजितदादांच्या गटाकडून राज्यव्यापी दौरे केले जात आहेत. घड्याळ तेच मात्र वेळ नवी असं म्हटलं जात आहे. मात्र कळंबोलीमध्ये घड्याळ तेच, वेळही तेच आणि मालही तेच, मालकही तेच असा नारा दिला जातोय. प्रत्येक पाहता कळंबोली झालं, कामोटा झालं, खारघर झालं. हा टोटली जो इथला मतदार आहे सगळा पश्चिम महाराष्ट्र आणि शरद पवार साहेबांना मानणार आहे. त्यामुळे ते आजूबाजूला जायचं इथं काहीच प्रश्न येत नाही. त्यांना फक्त पवार साहेब एके पवार साहेबच पाहिजेत. या ठिकाणी पक्षाची संघटना मजबूत करणं आणि त्याच्याचबरोबर असणारे पनवेल तालुक्यात असणारे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी किंवा साहेबांसमोर ते प्रश्न मांडण्यासाठी आम्ही साहेबांना या ठिकाणी बोलवलं आहे. प्रामुख्याने पनवेल आता कॉस्मोपॉलिटन शहर बनलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वर्ग फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात या पनवेल तालुक्यात खारघर असेल, कामोटे असेल, कळंबोली असेल, खांदा कॉलनी असेल, तळोजा असेल या परिसरात राहायला आलेला आहे आणि तो पवारसाहेबाला मानणारा वर्ग आहे. त्याच्यामुळे या ठिकाणची सभाही मोठ्या धनक्यात होणार आहे. या सभेला शरद पवार काय मार्गदर्शन करणार आहेत किंवा काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. साहिल रेळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल.